लक्ष्मी, सरस्वती, लीला, अले जी, या लीला आता आपल्या घरामध्ये छान पैकी रुळली की नाही, पण मला असं वाटतं की आता तिला आपल्या या घरची जबाबदारी सोपवायला काय लीलानं ऑफिसमध्ये जी हुशारी दाखवली, ज्या उत्तम प्रकारे सांभाळलं सगळं, त्यावरून मला असं वाटतंय की लीला आपल्या घरची जबाबदारी देखील उत्तम पद्धतीने सांभाळू शकते. आजी माझं लग्न झाल्यापासून लग्न हो आत्ताच असं अचानक काय झालं की तुम्हाला सगळी जबाबदारी घेणारे अपेक्षा वाटते? नाही 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 तुला असा विचार पण करतो, तुझं काहीतरी चुकतंय किंवा तुझ्याकडनं जबाबदारी काढून घेण्यासाठी मी लीलावर जबाबदारी सोपवते असं अजिबात नाहीये. बाळांनो, तुम्ही देखील संसार अगदी उत्तम पद्धतीनं करताय, हे घर अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं सांभाळले. कमाल. बघा आजी, लीलांना पण कळत की घरची काम करणं वेगळं आणि ऑफिस मध्ये काम करण्याचं नाटक तिच्यामध्ये फरक असतो. पण कळत की घरी काम करणं आणि ऑफिस मध्ये काम करण्याचं नाटक करणं यात फरक असतो. आणि कसं आहे ना, एक काम नीट जमलं म्हणून सगळीच काम नीट येतील सांगता येत नाही ना. म्हणजे असे योगायोग सारखे सारखे घडत नाही, असतो सर्व लोकांना अति आत्मविश्वास असो. किती खोटी असत तू, आम्हा तिघी वर एवढी दादागिरी करतेस आणि आता म्हणतेस की तुला सत्ता नकोय. तुझं वागणं आहे बोलणं आहे त्यात काहीच कारण नाही ना. खरं सांग, खरं सांग की तू घाबरलीस. तुझ्या मावशीला आणि बाबांना लहानपणापासून खरं सांभाळताना मुलगी अशी खूप कष्ट लागतात हे खरं सांभाळायला. आणि हा तर जहागीरदारांचा डोला आहे, हा डोलारा सांभाळणं खायचं काम नाही आहे माहितीये तुला. म्हणूनच तू घाबरलीस आणि मोठेपणाचा सारसूपणाचा आव आणून घाबरलीस ते लपवलीस. चाव्या तर मी लीलाला देणारच आहे. तुमच्या तिघींचा तिच्यावर विश्वास नसला तरी माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे.
माझी खात्री आहे तू ही जबाबदारी आणि तसं नाही झालं तर आणि समजा तसं झालं तर मग ह्या चाल्या स्वतःच्या हाताने मारा द्यायचं तुझं वाक्य हे दिला तर चालेल तर मग ह्या चाल्या तू स्वतःच्या हाताने मारा द्यायचं होतं चॅलेंज काय